आमदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोह्यात आयोजित करण्यात आली जिल्हास्तरीय वर्षा मॅरेथॉन स्पर्धा. शालेय व खुला गट, मुले मुली व ज्येष्ठ नागरिक गट अशा विविध गटात घेतला स्पर्धकांनी सक्रिय सहभाग. सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान, रोहे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व रोहा नगरपालिका होती या स्पर्धेची प्रायोजक. अभूतपूर्व वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून लावला उत्स्फूर्त प्रतिसाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या चाहत्यांनी आणि विविध संस्थांनी रोहा जिल्ह्यात वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. तिला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान, रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व रोहे नगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे व जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले. संपन्न झालेल्या या स्पर्धेच्या वेळी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष राजेंद्र जैन व सर्व नगरसेवक तसेच पंचायत समिती सभापती राजश्री पोकळे, उपसभापती विजया पाशीलकर, माजी सभापती मोतीराम तेलंगे, राजेंद्र चितळकर, अनिल भगत, किरण मोरे, महेंद्र पोटफोडे, वसंत भोई, राकेश शिंदे, मनोज शिर्के, सतीश भगत, अमित मोहिते, आनंद देशमुख, जगदीश देशमुख, सचिन चाळके आदीसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते. शालेय व खुला गट, मुले मुली व ज्येष्ठ नागरिक गट अशा विविध गटात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले. ही स्पर्धा अत्यंत शिस्तीत, उत्साहात, नियोजनबद्ध संपन्न झाली. सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानाच्या वतीने नेटक्या आयोजनातून खेळाडूंना नवे व्यासपीठच नव्हे तर प्रोत्साहन देखील मिळाले. अशा स्पर्धेतून जिल्ह्यातील उमदे खेळाडू निर्माण व्हावेत असा माननीय सुनील तटकरे आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा संकल्प सिद्धीस लागला. सहज समाचार करता नंदकुमार मरवडे, रोहा.